नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल आर के ऑनलाईनमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता भरती सुरू झालेली आहे या भरतीकडे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सहाय्यक विधी अधिकारी लिपिक टंकलेखक लेखक कनिष्ठ अभियंता अशा प्रकारे खूप साऱ्या पोस्ट आहे तर त्या पोस्ट काय हे तुम्ही वाचून घ्यायची आहे तर याबद्दल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ या छोट्याशा इंटर नंतर तर यासाठी तुम्हाला आयबीपीएस ऑनलाईन या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर केलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईट वरती एंटर करू शकता वेबसाईट वरती एंटर केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे पण जर तुम्ही पहिल्यांदाच हे यूज करत असाल तुमचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला वरती क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन असं बटन दिसेल या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे हाच रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला इथे भरायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या पाच स्टेपमध्ये तुमचा फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे तुमची बेसिक माहिती तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुमची डिटेल प्रिव्यू आणि शेवटी पेमेंट तर अशाच प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म इथे फिलअप करायचा आहे फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आता आपण इथे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे त्यानंतर पुन्हा तुमचे नाव इथे लिहायचे आहे तुमच्या वडिलांचे नाव तुम्हाला दोन ना 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 वेळा इथे लिहायचे आहे त्यानंतर तुमचे आडनाव हे सुद्धा तुम्हाला इथे दोन वेळा लिहायचे आहे त्यानंतर तुमचे पूर्ण नाव तुम्हाला इथे दाखवणार आहे त्याखाली तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे आणि पुन्हा कन्फर्म युअर मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा तुमचा मोबाईल क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमची ईमेल आय डी लिहायची आहे ईमेल आय डी कशी लिहायची आहे हे इथे महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी माझी पूर्ण ईमेल आय डी लिहिलेली नाही आहे फक्त माझं जे ईमेल आय डीचं नाव असेल ते मी इथे लिहिले आहे आणि इकडून मला डोमेन नेम सिलेक्ट करायचं आहे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची ईमेल आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी खाली तुम्हाला पूर्ण ईमेल आय डी अशा प्रकारे इथे लिहायची आहे यामध्ये तुम्हाला चूक करायची नाही आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी कोड हा जो तुम्हाला इथे कॅप्चर दिसत आहे हा कॅप्चर तुम्हाला जसाच्या तसा या बॉक्समध्ये इथे लिहायचा आहे संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरली असेल तरी इथे सेव्ह आणि नेक्स्ट हे बटन तुम्हाला दिसेल या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा मेसेज तुमच्या समोर येईल या तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचा आहे ओके केल्यानंतर तुम्हाला थोडं थांबायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो युअर प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे मिळालेला आहे आणि तुमचा पासवर्ड सुद्धा तुम्हाला इथे मिळालेला आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे तसेच तुमच्या ईमेल आय डी किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेजवर सुद्धा हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर आता तुम्हाला इथे तुमचा फोटो तुमची सिग्नेचर हे अपलोड करायचे आहे तर फोटो व सिग्नेचर हे कशा प्रकारे अपलोड करायचे हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवलेले आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्या फोटोचा आकार अशा प्रकारे तुमचा असला पाहिजे रुंदी तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि फोटोची उंची चार पॉईंट पाच सेंटीमीटर तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर केलेली आहे तर मित्रांनो फोटो अपलोड करण्याकरता तुम्हाला चूज फाईल या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जिथे तुमचा फोटो तुम्ही ठेवलेला असेल त्या डेस्टिनेशन मधून तुमचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एरर तुम्हाला इथे येऊ शकतो हा एरर काय आहे याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती सांगणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता फोटोग्राफ फाईल स्पेस नॉट अलाव म्हणजे तुम्ही जो फोटो तुम्ही इथे अपलोड करता त्या फोटोचे तुम्ही जे नाव ठेवलेले असेल त्या फोटोच्या नावामध्ये स्पेस अलाव नाही आहे मित्रांनो स्पेस जर असला तर तुमचा इथे असा प्रकारे एरर येणार आहे जर तुमच्या फोटोमध्ये फोटोच्या नेममध्ये जर तुम्ही स्पेस दिली असेल तर तुमचा फोटो इथे अपलोड होणार नाही आहे तर बघूया कसा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे पुन्हा तुम्हाला चूज फाईल या बटनावरती क्लिक करायची आहे चूज फाईल बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा फोटो इथे निवडायचा आहे तर तुम्ही बघू शकता आर के फोटो माझा फोटो हा इथे अपलोड झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो इथे अपलोड करायचा आहे फोटोमध्ये तुम्हाला स्पेस नाही द्यायची आहे मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर सुद्धा अपलोड करून घ्यायची आहे चूज फाईल यावरती क्लिक करायची आहे आणि तुमची सिग्नेचर तुम्ही जिथे ठेवली असेल तिथून तुम्हाला अपलोड करायची आहे तर तुम्ही बघू शकता माझी सिग्नेचर सुद्धा इथे अपलोड झालेली आहे सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला नेक्स्ट हे बटन दिसेल या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथे मला कॅडर म्हणजे तुमचा संवर्ग तुम्हाला निवडायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला चार संवर्ग दिलेले दिलेले आहे म्हणजे संवर्ग म्हणजे काय तर ज्या पोस्ट करता तुम्हाला अप्लाय करायची आहे त्या पोस्टचा संवर्ग तुम्हाला इथे लिहायचा आहे तर हा संवर्ग तुम्ही कुठून बघायचा तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही ऑफिशियल पीडीएफ आहे यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिलेली आहे की को तुम्हाला कोणता संवर्ग निवडायचा आहे तुम्हाला कोणते पद निवडायचं आहे कोणत्या पदाकरता किती संख्या आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे पी डी एफ ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण पी डी एफ वाचून घ्यायची आहे तर मी इथे सिलेक्ट करताय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस त्यानंतर खाली तुम्हाला डेजिग्नेशन म्हणजे तुमच्या पदाचे नाव निवडायचे आहे तर तुम्ही बघू शकता एकच पद मला इथे दाखवत आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे लिपिक टंखलेखक या पदाकरता मी अप्लाय करताय त्यामुळे मी हे पद इथे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुमची जात व पोटजात तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज आहात ते तुम्हाला इथे निवडायची आहे त्या खाली तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल येस येस थे, थे, दिव्यांग तर यस करा यस केल्यानंतर ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती नसाल तर तुम्हाला नो या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता अशा प्रकारे हे ब्लॅकिश सर्कल तुम्हाला दाखवत आहे यामध्ये तुम्हाला काही टिक करायचे नाही आहे तुम्ही बघू शकता यावरती टीकसुद्धा होत नाहीये त्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का नाही हे तुम्हाला निवडायचे आहे जर तुम्ही असेल तर यस करा नाही तर नो या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर तुम्हाला इथे यस करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का जर असेल तर यस करा नाही तर नो या बटनावरती क्लिक करा त्याखाली तुम्ही माझे सैनिक आहात का हे तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही शासन सेवेत कर्मचारी आहात का म्हणजे तुम्ही आधीपासूनच सरकारी नोकरीवर आहात का हे तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही खेळाडू आहात का हे तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त रस्ता आहात का हे तुम्हाला निवडायचे आहे त्याखाली तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात का म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे की नाही हे तुम्हाला इथे यश करायचे मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही स्वतंत्र सैनिकांचे पालले आहात का हे तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही अंशकालीन कर्मचारी आहात का तर ही संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्ही पात्र असाल ते तुम्हाला इथे यश करायचे आहे नाहीतर तुम्हाला नो या बटनावरती क्लिक करायची आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॅव यू क्रॉस द प्रिस्क्राईब अप्पर एज लिमिट म्हणजे तुम्ही कोविडची जो महामारी होती त्या दरम्यान जर तुमची वयोमर्यादा ते संपली असेल एक वर्षानं तर तुम्हाला इथे ते निवडायचे आहे होय किंवा नाही यावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुमचा धर्म तुम्हाला यामधून निवडायचा आहे जो तुमचा धर्म असेल तो त्यानंतर राष्ट्रीयत्व इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला दाखवेल त्यानंतर तुम्हाला सेंटर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचे आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील एवढेच केंद्र तुम्हाला इथे दाखवलेले आहे यापैकी तुम्हाला परीक्षेकरता तुमचे जवळचे केंद्र इथे निवडून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुमची जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला चुकायचे नाही आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचे वय तुम्हाला इथे ऑटोमॅटिक दाखवणार आहे त्यानंतर तुमचे लिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला जुळे तुम भावंड आहे का हे तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती तुम्ही मॅरिड आहार की अनमॅरिड जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचे आहे तर त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे तुमच्या वडिलांचे जे नाव असेल ते तुम्हाला योग्य प्रकारे लिहिल्यानंतर तुमच्या आईचे नाव तुम्हाला खाली यामध्ये लिहायचे आहे त्यानंतर तुमचा पत्ता जो तुमचा पत्ता असेल तो तुम्हाला योग्य प्रकारे या बॉक्सेसमध्ये लिहायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे लिहायचा आहे जिल्हा लिहिल्यानंतर तुमचं राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर खाली तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे जर तुमचा सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि ह्या कायमचा जर सेम असेल तर तुम्हाला चेक या चेकबॉक्सवरती इथे टिक करायचा आहे यावरती टिक केल्यावर तुम्ही बघू शकता वरचा पत्ता खाली ऑटोमॅटिकली कॉपी झालेला आहे त्यानंतर अप्लिकेशन फीज तर तुमची जेवढी फीज असेल तेवढी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर ही फीज तुम्हाला इथे भरायची आहे त्याआधी तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजे यामध्ये काही एरर नाही आहे जर यामध्ये काही एरर असला तर तुम्हाला इथे ते लालक्षात दाखवणार आहे तर तुम्हाला इथे ओके करून घ्यायचे आहे ओके केल्यानंतर हो तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर हो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल तुम्हाला इथे तुमची क्वालिफिकेशन डिटेल इथे फिलअप करायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे एस एस सीची तुमची डिटेल म्हणजे तुमची दहावीची माहिती इथे भरायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या विद्यापीठाचे नाव म्हणजे जे युनिव्हर्सिटी असेल जे बोर्ड असेल त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमच्या मार्कशीट जे नाव असेल तेच तुम्हाला इथे योग्य प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला विषय किंवा तुमची मध्ये जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट घेतला असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे किंवा तुम्हाला जेवढे विषय असेल तेवढ्या विषय संपूर्ण नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक तुम्हाला इथे लिहायचे आहे ज्या वर्षी तुम्ही परीक्षा पास झाली ते तारीख तुम्हाला इथे लिहायची आहे तुमची पर्सेंटेज तुमची टक्केवारी त्यानंतर तुमची श्रेणी फर्स्ट क्लास सेकंड क्लास जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे आणखी काही प्रमाणपत्र असेल आणखी पदवी का पदवी झाली असेल तर तुम्हाला इथे इथे ऍड करायची आहे जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही इथे ब्लँक सोडून द्यायचं आहे त्याकडे तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्याकडे टायपिंग प्रमाणपत्र आहे का म्हणजे तुमची टायपिंग टंकलेखन झालं आहे का तीस वर्ड पर मिनिट तर तुम्हाला झालं असेल तर तुम्ही यस करा नाही तर नो या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं फोर्टी वर्ड पर मिनिट इंग्लिश मध्ये झालेलं आहे का हे तुम्हाला इथे विचारलं आहे तर तुमचं झालं असेल तर यस करायचं तर नो त्यानंतर तुमची एम एस सी आय टी झालेली आहे का ते तुम्हाला इथे निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का ते तुम्हाला इथे यस वळच क्लिक करायचे आहे त्याखाली जर तुम्हाला काही अनुभव असेल वर्क एक्सपीरियन्स असेल तर तो तुम्हाला इथे लिहायचा आहे जर तुमच्याकडे काहीच एक्सपीरियन्स नसेल तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला काही लिहायची आवश्यकता नाही हे तुम्हाला असेच ब्लँक सोडायचं आहे त्यानंतर त्याकडे तुम्हाला अवगत असलेल्या भाषा म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषा येतात ते इथे निवडायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला मराठी इथे कंपल्सरी आहे मित्रांनो लिहिणे वाचणे आणि बोलणे तुम्हाला मराठी आले पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टिक करायची आहे त्यानंतर इंग्लिश इंग्लिश सुद्धा तुम्हाला येत असेल तर तुम्ही टिक करा नाही ते इथे टिक करायची आवश्यकता आहे त्यानंतर तुम्हाला तिसरी कोणती भाषा जर येत असेल तर ती भाषा तुम्ही इथे अशा प्रकारे लिहायची आहे आणि तुम्हाला वाचता येत ते लिहिता येत जे असेल ते अशा प्रकारे टिक करायचे आहे तर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हॅलिडेट युअर डिटेल या ऑप्शनवरती तुम्हाला पुन्हा इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वन ऑर मोर एरर फोन तर अशा प्रकारे एरर तुम्हाला इथे येऊ शकतो तर एरर कुठे आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलेले आहे तर जो एरर येईल तो एरर तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजे जे एरर होतं तो आता गेलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आहे नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या फॉर्मची प्रिव्यू तुम्हाला इथे आहे यामध्ये तुम्हाला बघून घ्यायची आहे तुमची सर्व माहिती जर बरोबर असेल तरच तुम्हाला इथे खाली सबमिट किंवा कम्प्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याआधी तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे तर संपूर्ण माहिती योग्य प्रकारे चेक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला थोडी माहिती भरायची आहे जर तुम्ही मॅरिड असाल आणि तुम्हाला मुलं असेल तर त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे तरी संपूर्ण वाचून घ्यायची आहे तुम्हाला मुलं किती आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती आहे हे तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचं आहे जर तुम्ही अनमॅरिड असेल तर तुम्हाला इथे असे लिहायचे आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे योग्य प्रकारे माहिती भरल्यानंतर आय अॅग्री या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे आणि त्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन असं बटन तुम्हाला इथे दिसेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं आहे तर तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅपचा तुम्हाला जसाच्या तसा या बॉक्समध्ये इथे फिलअप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर पेमेंटचं पेज ओपन झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप सारे पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे कोणतेही ऑप्शन निवडून तुम्ही इथून पेमेंट करू शकता क्यू आरून पेमेंट करणे अतिशय सोपे आहे मित्रांनो क्यू आरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रोसीड विथ पेमेंट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडं थांबायचं आहे तर तुम्ही बघू शकता या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पेमेंट सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रिंट येईल ही प्रिंट तुम्हाला इथे काढून ठेवायची आहे मित्रांनो